ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वीज बिलांच्या भरण्यापोटी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा कापण्यात आला. वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणाकडून शेती पंपांचा विद्युत पुरवठा कापला असल्यानं लावणीसाठी आणलेले कांदा बियाणं खराब होते. या नैराश्यातून बीडच्या निप्पाणी जवळका गावातील 23 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील तरुण शेतकऱ्यांना वीज कापल्यामुळे आत्महत्या केली तरी मात्र महावितरण कंपनी आणि शासनाला जाग आलेली नाहीये. अद्यापही गावातील विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाहीये. मृत कृष्णा गायके या शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या महावितरण वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची कापण्यात आलेली वीज सुरळीत करावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पंचायत समिती सदस्य पूजा मोरे तसेच शेतकरी संतप्त झालेले आहेत. गेवरा येथील महावितरण कार्यालयात त्यांनी ठाण मांडलं होतं. मात्र या कार्यालयामध्ये एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कितपत महावितरण आणि शासन ठाम आहे हे दिसून येत आहे. माझं नाव दादासाहेब सोळंके. मी या ठिकाणी कोटेशन पावती काढून मला बँकेत जाऊन बिल भरायचं होतं आणि पैसे घेऊन या ठिकाणी आलेलो पण इथं एक सुद्धा अधिकारी नाही आहे. आता बिल कसं भरायचं, लाईट कशी चालू करायची, कोण देणार ती चालू करून. आमची या ठिकाणी शासनाला मागणी असं, अशा प्रकारचे जर अधिकारी लोक जर असतील MSEB चे तर यांच्यावर 307 सारखा गुन्हा या ठिकाणी नोंदवा. आमच्या कृष्णा गायके हा तरुण आत्महत्या करून गेला, त्याच्या कुटुंबाला योग्य ती मदत शासनाकडून आणि ह्या MSEBकडून बी त्याला योग्य ती मदत मिळावी. आणि आमच्या गावचा जो वीज पुरवठा खंडित केलेला आहे 3 फेज सिंगल फेज, आज बी त्याच कृष्णा गायकेच्या घरी अंधार आहे. त्या अर्धं गाव अंधारात आहे आणि त्यांचं जे सिंगल फेजचा जो प्रॉब्लेम असेल त्याच्या घराचा त्या गल्लीचा त्या अर्ध्या गावाचा तो सुद्धा त्वरित आत मिटला तरच आम्ही घरी जाणार आहे. किती शेतकरी यांना आज यांना बळी घ्यायचे तर यांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी यांना विनंती करायसाठी इथं आलो होतो आम्ही की आमचे आज निपाणी जोड काय गावचं आमचं वीज कनेक्शन या ठिकाणी तुम्ही जोडून द्या आणि या ठिकाणी ते जोडून देऊन या ठिकाणी कृष्णा गायके जो आहे जो त्या ठिकाणी या विद्युत लाईटीमुळे या ठिकाणी ज्याने आत्महत्या केली याला या ठिकाणी या मंडळाला कोणती केली या ठिकाणी त्याला काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे. शासन देखील त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांना या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी प्रशासन काहीतरी दिलं पाहिजे. एकीकडे शेतकऱ्यांनी काही आंदोलन केलं तर हे अधिकारी 353 ची भीती दाखवतात. मग न्याय मागायचा कुणाकडे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून जोपर्यंत आम्हाला लाईट भेटत नाही आणि आमची मोटर शेतात सुरू होत नाही तोपर्यंत हे कार्यालय सोडणार नाही. नसता शेतकरी मुंबईकडे जाणारी वीज म्हणजे कुठे, आमच्या शेतातून मुंबईला गेलेली आहे. मुंबईला काही डायरेक्ट वीज गेलेली नाही. आमच्या शेतामध्ये जे टॉवर आहेत विजेचे आहेत त्या टॉवरच्या माध्यमातून ती मुंबईला गेलेली आहे. जर आम्हाला वीज भेटणार नसेल तर मुंबईचा वीज पुरवठा तोडल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही. MSEBचा भोंगळा कारभार परत आयरणीवर येताना दिसत आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या ठिकाणची 15 दिवसापासून लाईट बंद आहे. या मागणीसाठी शेतकरी सतत पाठपुरावा करतात. या ठिकाणी जॉईंट डायरेक्टर मंगेश गोगावले या ठिकाणी आले होते, त्यावेळेस बी हे शेतकरी आले होते. त्यानंतर गेवराईचे भाजपाचे आमदार यांनी या ठिकाणी आंदोलन धरणे आंदोलन केले आणि आता या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे सह शेतकरी या ऑफिसमध्ये ठिय्या देऊन बसलेले आहेत. मात्र MSEBचा एकही अधिकारी या ठिकाणी हजर नसल्याकारणाने नेमकं शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे असाच प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. शेतकऱ्याचा प्रश्न सुटेल का नाही यावर आज तरी प्रश्नचिन्ह आहे. मात्र ठाकरे सरकारला शेतकऱ्याची आता तरी कल येईल का, आता तरी त्याला दिलासा देईल का, असाच प्रश्न पूजा मोरे यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरामन श्याम जाधवसह मी सोमनाथ मोटे, द व्हॉइस न्यूज, बीड, गेवराई.